सो बघा आता आपल्याला एक्झाम्पल बघायचेत जे आहेत रूल मेथडवरचे. इथं मी काही सेट दिलेत, ते सेट ऑलरेडी मी लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहिलेत. आता आपल्याला ते कशात लिहायचेत, रूल मेथडमध्ये लिहायचे. त्यासाठी पहिला सेट बघूयात आपण. तो काय आहे, 1, 4, 9, 16, 25. बघा या सेटकडं बघून काय आयडिया येते का. हां, काय आहेत ते? येस, ते काय आहेत, स्क्वेअर्स आहेत नंबरचे. 1 हा 1 चा स्क्वेअर आहे, त्यानंतर 2 2 चा स्क्वेअर आहे, सॉरी 4 2 चा स्क्वेअर आहे, 9 3 चा स्क्वेअर आहे, हा 4 चा 5 चा, असं कुठपर्यंत आहे, 10 च्या स्क्वेअरपर्यंत आहे. बरोबर. सो डिस्क्रिप्शन आपल्याला कळलेलं आहे, आता आपण त्याला लिहिणार आहोत. सो ए इज अ सेट, आता करली ब्रॅकेट, त्यानंतर एक्स सच दॅट, हां काय लिहूयात, त्या स्क्वेअर्सलाच काय म्हणतो आपण, परफेक्ट स्क्वेअर. सो एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर, अशा नंबरला आपण म्हणतो परफेक्ट स्क्वेअर. एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर लेस दॅन, आता 100 पुढचा परफेक्ट स्क्वेअर किती आहे, 121. आणि त्यानंतर इथं काय होईल, क्लोज होईल. ओके, आता हे जे डिस्क्रिप्शन आहे आपण हे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. ओके, इथं मी एक डिस्क्रिप्शन दिलं, आता मी इथं आणखी एक असं डिस्क्रिप्शन वेगळ्या प्रकारे देऊ शकतो. बघा आता मी कसं लिहितोय, तोच सेट. सो ए त्यानंतर एक्स सच दॅट, आता मी एक्सला काय लिहितो, एक्स इज इक्वल टू काय, एक्स यनचा स्क्वेअर आहे. बरोबर, एन म्हणजे काय आहेत आपले नॅचरल नंबर. सो मी एक्सला कसं लिहिलं, एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. हा, पण मग एन कोण आहेत, सो एन इज इक्वल टू 1, 2, 3 अँड सो ऑन अप टू 10. ओके, असं लिहू शकतो. किंवा या यांच्या जागेवर बघा, एकच सेट वेगवेगळ्या प्रकारे लिहितोय आपण, किंवा या यांच्या जागेवर तुम्ही असंही लिहू शकत होता, 1 is less than or equal to n is less than or equal to 10. हा, सगळ्यांना आता आपल्याला ही रेश माहिती आहे का, आपण एक साईन नुसतं या प्रकारचं बघितलेलं आहे लेस दॅन, त्याच्या खाली जर रेश ओढली तर काय असतं ते, लेस दॅन ऑर इक्वल टू. ओके, सो इथं बघा, 1 is less than n is less than or equal to n less than or equal to 10, याला काय म्हणतो आपण, n चे लिमिट. सो n कुठून कुठं व्हॅरीज होतोय, 1 to 10. बरोबर, त्या 1 to 10 चं काय आहे, एक्स स्क्वेअर. सो बघा, याच्यातलं तुम्हाला जे कम्फर्टेबल पडणार आहे तुम्ही ते लिहू शकता. रूल मेथडसाठी आपण वेगवेगळे डिस्क्रिप्शन लिहू शकतो, एन असा लिहू शकता, एन असा लिहू शकता, डिस्क्रिप्शन असं लिहू शकता. ओके, आता पुढच्या याच्यासाठी जाऊ, पुढचं काय रे, पुढचं लगेच कळेल तुम्हाला काय आहे ते, डेज आहेत वीक मधले. बरोबर, सो डी एक्स सच दॅट एक्स इज अ, डेज लिहिणार का डे लिहिणार, डे, कारण एक्स काय आहे त्यातला एक सिंगल एलिमेंट. सो एक्स इज अ डे ऑफ वीक. ओके फाईन, त्यानंतर आता खालचं बघा, हे काहीतरी अक्षर आहेत, मग अक्षर कशात असतात आपण एक सेट बघितला होता. सो एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड. हा, या अक्षरांपासून कोणता शब्द बनतोय सांगा मला, एटी, येस करेक्ट, कोणता शब्द बनतोय, ॲज इट इज लिहिण्यापेक्षा थोडीशी सिक्वेन्स बदला, EAT. ओके, इथं स्मॉल आहेत त्यामुळे मी इथं लिहिताना पण काय लिहिलं आहे, स्मॉल, आणि शेवटी काय होईल, करली ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, सो सगळ्यांना कळलं आहे आपण काय काय बघितलं, एकदा क्विक रिवाईज करूयात. पहिल्यांदा काय बघितलं, सेटचे डेली यूज, त्यानंतर सेटची डेफिनेशन, त्यानंतर सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स, पहिली लिस्टिंग, दुसरी रूल मेथड. त्यानंतर मध्येच एक नोटेशन पण बघितलं होतं, इज अ ते काय बिलॉंग्स टू किंवा इज अन एलिमेंट ऑफ सेट. ओके, सो तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला आता जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यावरचा, प्रॅक्टिस सेट 1.1, तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू.